नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणी संख्या काढणे किंवा एकूण n संख्यांची बेरीज किंवा हस्तांदोलन किंवा एकूण सामने कसे काढायचे यावर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असे क्वेश्चन विचारतात। पहा, यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून हे सोडवूया। पहा, पहिला पॉइंट आहे त्रिकोणी संख्या। पहा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर आपल्या सुरुवातीला जी व्याख्या पाहिजे माहिती। पहा, त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमागत संख्यांची एकूण बेरीज म्हणजेच काय तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर क्रमागत संख्यांची एकूण बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या। एकूण बेरीज म्हणजे काय? पा आपण पाहू, पहिली त्रिकोणी संख्या म्हणजे एक, एकची बेरीज एकच येते, राहिला दो दुसरी म्हणजे एक अधिक दोन तीन, म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या होईल तीन। पुढचा आहे एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज केली तर सहा, म्हणजे तिसरी त्रिकोणी संख्या आहे सहा। पुढे आपण असंच जर सॉल्व केलं पहा, चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे एक ते चार अंकाची बेरीज करायची, उत्तर येते दहा। किंवा आपण पाचवं घेऊया म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच म्हणजेच काय तर पंधरा। पण जर खूप मोठ्या संख्या असतील तर तिथे प्रत्येकच बेरीज करता येत नाही, कारण खूप मोठ्या संख्या असतील म्हणजे कॅल्क्युलेशन्स वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या। यासाठी एक फॉर्म्युला आहे त्रिकोणी संख्यांचा। पहा, त्रिकोणी संख्या बरोबर सूत्र लिहूया। सूत्र आहे एन कंसात एन प्लस एक अपॉन दोन, हे शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला आहे। पहा, यामध्ये एकूण त्रिकोणी संख्या काढण्याचं पण हे सूत्र आहे किंवा एकूण संख्यांची बेरीज काढण्याचं पण हे सूत्र आहे। पहा, जर तुम्हाला असा कधी क्वेश्चन विचारला, फॉर एक्झाम्पल एक ते दहा या संख्यांची बेरीज किती, ठीक आहे, यासाठी काय शेवटची संख्या लक्षात घ्यायची, मग त्याला आपण एन म्हणू। एन बरोबर दहा, म्हणजे जिथे जिथे एन आहे तिथे दहा ठेवू। पहा, एन कंसात एन प्लस एक अपॉन टू, एन म्हणजे दहा आणि दहा अधिक एक तर अकरा भागिले दोन, बेकवे बे पंचे दहा म्हणजे अकरा पाचशे पंचावन्न। पाच उत्तर येते एक ते दहा ची बेरीज। कधी कधी आपल्याला असाही विचारतात त्रिकोणी संख्येमध्ये प्रश्न, पहा हाच एक्सप्लेन करू। दहावी त्रिकोणी संख्या कोणती? दहावी त्रिकोणी संख्या कोणती, यासाठी पण हेच फॉर्म्युला वापरायचं आहे, म्हणजे एन बरोबर घ्यायचे दहा, या सूत्रात ठेवू एन कंसात एन प्लस एक अपॉन दोन, दहा गुणिले अकरा भागिले दोन, बे पंचे दहा आणि अकरा पाचे पंचावन्न, हे अशा प्रकारे उत्तर येते। दहावी त्रिकोणी संख्या असो किंवा एक ते दहा या अंकाची बेरीज किंवा असो किंवा एक ते शंभरपर्यंतची बेरीज किती असे प्रश्न विचारतो, म्हणजे जो शेवटचा अंक दिला बेरजेमध्ये तो एन घ्यायचा आणि त्रिकोणी संख्या दिली तर हे घ्यायचं, ठीक आहे। पायावर आता आपल्याला संख्येत काय दिलेलं असतं, त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि विचारतात या संख्येचा पाय किती, हे पण पाहूया आपण। पहा, असा प्रश्न असतात एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती, एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती, यासाठी शॉर्ट ट्रिक्स आहेत ते लक्षात घ्या। दिलेली संख्येची आपल्याला डबल करायची, म्हणजे एकशे वीसची डबल म्हणजे दुप्पट घ्यायची दोनशे चाळीस, ठीक आहे, ही डबल मिळाली या संख्येजवळची, पण पाठीमागील काय घ्यायची आपल्याला, पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या घ्यायची, पूर्ण वर्ग संख्या या पाठीमागे पूर्ण वर्ग संख्या आहे दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीसचं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला, तर येते पंधरा, म्हणजे पंधरा हा या संख्येचा काय झाला तर पाया झाला।
अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येतात. किंवा कधी कधी असा प्रश्न येतो, 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. ही त्रिकोणी संख्या आहे तर हिचा पाया किती. आपल्याला काय करायचं, सिंपली 55 ची डबल घ्यायची, 110 आणि 110 जवळची पाठीमागची वर्गसंख्या आहे 100 आणि 100 चं वर्गमूळ आहे 10. म्हणजे 10 काय झाला, त्रिकोणी संख्येचा पाया, आणि ही झाली त्रिकोणी संख्या. अशा प्रकारे आपल्या दोन्ही प्रकारचे गणित सॉल्व्ह केले. पण यानंतर आपण शिकूया एकूण सामने किंवा एकूण हस्तांदोलन कसे काढायचे. दोन्हीसाठी एकच फॉर्म्युला आहे, त्रिकोणी संख्या जे होते त्यामध्ये फक्त मायनस घ्यायचे. एकूण सामने काढणे, एकूण सामने किंवा एकूण हस्तांदोलन, एकच सूत्र आहे यामध्ये आहे, एन कंसात एन मायनस वन अपॉन टू. ठीक आहे, आपल्या असा प्रश्न देतात, 10 मित्र आहेत, 10 मित्र आहेत, त्यांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केलं, तर एकूण किती हस्तांदोलन होतील हे काढायचे. ठीक आहे, 10 मित्र म्हणजे एन बरोबर घ्यायचे 10. सूत्र ठेवू एन कंसात एन मायनस वन अपॉन टू, एनला 10, 10 एक गेला 9 आणि भागिले 2, बे एक बे बे पंच 10 आणि 9 5 45. किंवा कधी कधी आपला असा प्रश्न विचारतात, 15 संघ आहेत, 15 देशाचे 15 संघ आहेत, त्यांनी एकमेकांसोबत प्रत्येकी सामना खेळला, तर एकूण सामने किती होते. 15 संघ आहेत, आपल्याला एकूण सामने काढायचे, तर एकूण सामने काढणे यासाठी हे सूत्र एन कंसात एन मायनस वन अपॉन टू. 15 म्हणजे 15 15 ठेवले, गुणिले 15 एक गेला म्हणजे 14 भागिले 2, पा बे के बे बे साथी 14 आणि यांचा गुणाकार करायचा आहे, किती होतात, तर 105 सामने होतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या शॉर्ट ट्रिक्स पाहिलेल्या आहेत. धन्यवाद, थँक्यू.